महापालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी आणि त्यांच्या मुलाचा घरात संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. शिवदास भेंडे वयवर्ष 70, हरीश भेंडे वयवर्ष 39, राहणार गुलमोहर नगर अशी मृत बापलेकांची नावे आहेत. दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. शिवदास भेंडे हे महापालिका कार्यालयात निरीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यांना 4 मुलं आहेत, त्यापैकी एक 8 वर्षापासून बेपत्ता आहे. दुसऱ्याचा मृत्यू झाला तर तिसरा मुलगा कापसीला राहतो. हरीश कुठलाच कामधंदा करत नव्हता, त्याला दारूचं व्यसन होतं, त्यामुळे त्याचे लग्नही जुळत नव्हतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बापलेक दोघेही दारू प्यायचे. आज सकाळी शेजाऱ्यांना भेंडे यांच्या घरातून दुर्गंधी येत होती, त्यामुळे त्यांनी शिवदास यांचा कापसीला राहणारा मुलगा रोशन भेंडे याला माहिती दिली. रोशन घरी पोहोचला व त्याने घर उघडून बघितले असता हरीशचा मृतदेह सोफ्यावर बसलेल्या स्थितीत, तर वडील शिवदास हे बाथरूममध्ये विवस्त्र पडून होते. शरीर कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. कळमना पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठवले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचं खरं कारण पुढं येईल. हरीशच्या वडिलांसोबत पटत नव्हते, त्यामुळे दोघांचे नेहमी वाद होत होते अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली. वडिलांना डोळ्यांनी कमी दिसत होते, त्यामुळे दोघांचाही घातपात आहे की आत्महत्या यावर चर्चा सुरू आहे.